तुम्हाला स्पोकन इंग्लिशचा व्यवसाय आमच्याबरोबर सुरू करायचा आहे का? तर आम्ही तुम्हाला सॉफ्टवेअरची चांगली मदत देऊ शकतो, चांगला सपोर्ट देऊ शकतो आणि दरवर्षी तुम्ही 1 ते 10 लाखापर्यंत स्पोकन इंग्लिश या कोर्समधून सहजपणे कमवू शकता, त्याचं सतत तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो। साहजिकच हा कोर्स कोणासाठी आहे? तर सगळ्या प्रकारच्या लर्नरसाठी, कोणताही लर्नर असो तो हा कोर्स करू शकतो। दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे ऑलरेडी क्लिक इंग्लिश हा कोर्स अवेलेबल आहे, परंतु बरेचदा असं होतं की विद्यार्थी एकदम 4,200 रुपये भरायला तयार नसतो। तर अशा लो बजेट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण 1 महिन्याचे किंवा 2 महिन्याचे छोटे मोठे कोर्स अवेलेबल करून देऊ शकतो आणि हे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आहे। जे 10वीच्या खालील मुलं असतात, ते 5वी 6वीची किंवा काही काही 3वी 4वीची मुलंसुद्धा येतात आणि पालक असं म्हणतात की यांना आम्हाला स्पोकन इंग्लिश शिकवायचं आहे, तर मग तुम्ही त्यांना क्लिक इंग्लिशसारखा कोर्स दिला तो हेवी होऊ शकतो आणि विद्यार्थी त्या कोर्समधून त्यांच्या समाधानकारक ट्रेनिंग होऊ शकत नाही। म्हणून मी असा विचार करतो की आपण त्यांना अगदी 1,000 किंवा 2,000 1 महिन्याचा किंवा 2 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा कोर्स अवेलेबल करून दिला तर कदाचित त्यातून तुम्हाला चांगलं उत्पन्न कमवता येऊ शकेल। काही पुअर लर्नर असतात, पुअर म्हणजे पैशाने पुअर नाही तर किंवा इंग्रजी समजण्याची, समजून घेण्याची कुवत त्यांची कमी असते, मग अशा विद्यार्थ्यांना आपण हेवी कोर्स देण्यापेक्षा आपण त्यांना काही सोपे कोर्स उपलब्ध करून दिले तर तुमच्याकडं स्पोकन इंग्लिशसाठी ॲडमिशन सहजपणे वाढू शकतात। काही विद्यार्थी असे असतात की आम्हाला 15 दिवसात कोर्स लर्न करायचा आहे किंवा आम्हाला 3 आठवडे आमच्याकडे आहे किंवा 1.5 महिना आमच्याकडे आहे, अशा लिमिटेड टाइम घेऊन येणारे विद्यार्थी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण कोर्स उपलब्ध करून देऊ शकतो। एवढंच काय, आपण 8 दिवसांचा कोर्ससुद्धा त्यांच्याकरता तयार करू शकतो किंवा वर्कशॉप पद्धतीने, ओनली संडे टू संडे पद्धतीने सुद्धा हे कोर्सेस कंडक्ट करू शकतो। हाऊसवाईफला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज स्पोकन इंग्लिश कोर्सची गरज पडते, ते त्यांचे मुलं इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये जातात आणि मग त्यांना असं वाटतं की आपण छोटा मोठा कोर्स करावा, तर मग ते आपल्याकडे येतील। एकदा का त्यांनी बेसिक कोर्स केला की मग ॲडव्हान्स कोर्सला आपल्याला त्यांना ॲडमिशन मिळून द्यायला अडचण येणार नाही। मग साहजिकच या कोर्समध्ये काय आहे हे तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्याची लिस्ट मी वाचून दाखवतो। 1 किंवा 2 महिन्याचे बेसिक आणि फाउंडेशन असा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे। रोज 1 तासाचं ट्रेनिंग असेल, 10 ते 15 मिनिटाची ॲक्टिव्हिटी मुलं करतील, तेवढंच वेळ ते तुमचा PC किंवा मोबाईल वापरणार आहेत, मोबाईल ते स्वतः वापरणार आहेत, मोबाईलद्वारे ते लर्निंग करू शकतात। मोबाईल जरी त्यांचा असला तरीसुद्धा ते आपल्या सर्व्हरला ॲक्सेस करणार आहेत। जेव्हा ते आपल्या वायफायच्या रेंजच्या बाहेर येतील त्यांच्या मोबाईलमध्ये हा कोर्स रन होणार नाही। डेली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे स्पीकिंगची, जवळजवळ 80 पेक्षा जास्त ॲक्टिव्हिटीज करून घेतो आपण, 30 पेक्षा जास्त टेन्सचे प्रकार शिकवतो आपण, वाक्यरचना शिकवतो, ग्रॅमर त्यात कव्हर केलेलं आहे, रायटिंग, लिसनिंग आणि स्पीकिंग स्किल वरती आपण भर दिलेला आहे। दर आठवड्याला आपण त्यांचा प्रोग्रेस सुद्धा चेक करतो, त्या प्रोग्रेसच्या आधारे ठरेल की त्यांनी पुढचा कोर्स कंटिन्यू करायचा आहे का त्यांनी रिवाईज करायचं। ह्याचं मार्केटिंग तुम्ही कसं करणार? तर तुम्ही दरमहा 2,000 रुपये असं फीस घेऊ शकता किंवा याच्यामध्ये कमी असतं तुम्ही फी करू शकता, ही तुमची मर्जी राहील। तुम्हाला डेमो कोर्स देता येईल, म्हणजे 8 दिवसाचा डेमो कोर्स घ्या किंवा 2 आठवड्याचा डेमो कोर्स देऊ शकता किंवा 1 दिवसाचा डेमो कोर्स देता येईल। शाळेमध्ये स्पोकन इंग्लिश फाउंडेशन कोर्स रन करता येईल। आम्ही हा प्रयोग केला होता, आम्ही 100 विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकवलं होतं, 3री आणि 4थीची मुलं होती ती आणि दुसऱ्या शाळेमध्ये 6वी आणि 7वीची मुलं होती, तर प्रत्येकी 100 विद्यार्थी त्या शाळेमध्ये आम्हाला मिळाले होते। आम्ही 100 रुपये फीस त्याच्याकडून घेतली होती, 25-25 मुलांच्या 4 बॅचेस आम्ही केल्या होत्या आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवणं सहजपणे शक्य झालं या सॉफ्टवेअरद्वारे। त्यामुळं 10,000 रुपये सहजपणे महिन्याला तुझं कमवणं पॉसिबल झालं। आता 8 मार्च येत आहे, म्हणजे महिला दिनानिमित्त तुम्ही असे काही वर्कशॉप घेऊ शकता किंवा शॉर्ट टर्मचे कोर्स काढू शकता किंवा तुम्ही जर एखादा स्पॉन्सर मिळविला तर स्पॉन्सर मिळवून एक विशिष्ट रक्कम तुम्ही घ्यायची, 25,000-30,000 ती लोकं देतात तुम्हाला आणि मग त्यांच्या 100 किंवा 500 महिलांना तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं असतं, तर ते ट्रेनिंग देणं पॉसिबल आहे। तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे ट्रेनिंग देणं पॉसिबल आहे। या व्यतिरिक्त तुम्ही हा जो कोर्स आहे स्पोकन इंग्लिशचा इतर कोर्स बरोबर क्लब करून पण देऊ शकता। फॉर एक्झाम्पल, मेगा बॅचला तुम्ही MSCIT च्या ॲडमिशन वाढावेत म्हणून MSCIT बरोबर किमान 500-600 रुपये घेऊन हा कोर्स देऊ शकता आणि हा कोर्स शिकण्यासाठी विद्यार्थ्याला PC लागणार नाही आहे, तो त्याचा मोबाईल घेऊन येईल, फक्त तो आपल्या नेटवर्कमध्ये बसेल, त्यामुळे तो 1 तास मोबाईलवरती स्पोकन इंग्लिश लर्न करेल आणि मग 1 ते 1.5 तास MSCIT लर्न करेल। अशा प्रकारे विद्यार्थी तुमच्याकडे जास्त असं येऊ शकतात जर तुम्ही असे काही कोर्सेस क्लब केले आपल्या रेग्युलर चांगल्या कोर्सेस बरोबर।
कोर्स खरेदी कसा करायचा तर सॉफ्टवेअरची किंमत फक्त 5,000 रुपये आहे. नेटवर्कमधील सर्व पीसीमध्ये हा कोर्स तुम्हाला चालवता येईल, ॲक्सेस करता येईल आणि मोबाईलवर सुद्धा हा कोर्स रन करता येतो. तुमच्या सेंटरचे ब्रँडिंग करून दिलं जाईल. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, लाईफ टाईम बिझनेस आहे, कारण स्पोकन इंग्लिशमध्ये काय जास्त अपडेट येत नाही, पण तरी काही नवीन गोष्टी मला सुचल्या तुम्हाला मी कळवत जाईल, त्या गोष्टी तुम्हाला अपडेट फ्रीमध्ये देत जाईल. अशा प्रकारे लाईफ टाईम बिझनेससाठी हे खूप चांगलं सॉफ्टवेअर आहे. आता राहिला प्रश्न 5,000 रुपयाची वसुली कशी होणार, तर मी ब्रेक इव्हन पॉईंट लिहिलेला आहे. केवळ 2 ॲडमिशन जी मी केले तर तुमचे पैसे वसूल होतात, तिथून पुढचे सर्व ॲडमिशनचे सर्व पैसे तुमचे राहतील. नो रॉयल्टी बिझनेस आहे आणि नो रिन्युअल चार्जेस, कुठल्या प्रकारचं रिन्युअल वगैरे असणार नाहीये. तर तुम्हाला आता मी प्रत्यक्ष डेमो दाखवतो. तर या स्वरूपामध्ये मी सर्वर ॲक्सेस करत आहे. तर या तो वरती जो ब्रँडिंग आहे ते तुमच्या सेंटरचं राहील. इथं 1 ते 8 आठवडे असं दिलेलं आहे. पहिले 4 आठवडे बेसिकसाठी आहे आणि टोटल 8 आठवडे हे फाउंडेशनसाठी आहे, असा आपण 2 महिन्याचा कोर्स डिझाईन केलेला आहे. 80 पेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, 80+ ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. पाहिजे तर तुम्हाला मी 8व्या आठवड्यातील 47th डेला जाऊन दाखवतो. बघा इथं 86th ॲक्टिव्हिटी काय करायची हे दिलेली आहे, ओळीनं दिलेलं आहे की कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी करायच्या. तर 80 पेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी आहेत सध्या तरी, 86 आहेत, खाली 87 आणि 88, म्हणजे जवळजवळ 88 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. मी टॉपला पुन्हा एकदा आलो. तसंच तुम्हाला 30 पेक्षा जास्त टेन्स दिलेले आहेत. हे 30 टेन्स कसं काय असतील, कारण शाळेमध्ये आम्ही 3 टेन्स शिकलेलो आहे. यासाठी तिथं मी तुम्हाला ते पण लिहून दिलेलं आहे की टेन्स म्हणजे माझं मत काय आहे. तर सिम्पल टेन्स म्हणजे साधा काळ, जे 3 प्रकार दिले आहेत, वर्तमान, भूत आणि भविष्य. त्याच्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह टेन्स दिलेले आहेत, 4 प्रकारे वापरता येतात. हॅव वापरणं, हॅज वापरणं, हॅव वापरणं, विल हॅव वापरणं, याला पॉझिटिव्ह टेन्स असं म्हणतात. हॅबिच्युअल टेन्स हे 2 प्रकार दिलेले आहेत, यूज टू आणि वूड, आपल्या सवयी सांगण्यासाठी. रिअल टेन्स हे 4 प्रकार वापरता येतील, डू, डज, डिड आणि विल. कंटिन्युअस टेन्स हे 3 प्रकार आहेत, वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ. परफेक्ट टेन्स सुद्धा 3 आहेत. त्याच्यानंतर एक व्हिज्युअल युज्युअल वर्ब दिलेला आहे, गॉट्टा त्याला म्हणतात किंवा गॉट्टू असं म्हणता येईल. आणि 10 ऑक्झिलरी वर्ब दिलेले आहेत, कॅन, वूड, मे, माइट, शॅल, वूड, शूड, मस्ट, वूड आणि ऑट या स्वरूपात. तर असे टोटल 30 टेन्स आहेत, 30 प्रकार दिलेले आहेत. याच प्रकारे तुम्ही काउन्सिलिंग सुद्धा करू शकता किंवा 80+ ॲक्टिव्हिटी कशा आहेत आणि 30 टेन्स कसे आहेत. आता समजा आपण एक्झाम्पल घेतलं, समजा मी 3rd वीकवरती गेलो किंवा 1st वीकवरती गेलो, त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 असे सलग 5 दिवसाचे लेसन आहेत आणि 6व्या दिवशी टेस्ट आहे. रविवार तर सुट्टी घेणार आहे आपण. तर मग आता बघा, 1st वीकमध्ये काय काय शिकणार आहोत ते इथे दिलेलं असतं. रीडिंग स्किल घेणार आहे, इसेन्शियल ग्रॅमर घेणार आहे, काही ॲपची माहिती घेणार आहे आपण आणि छोटे छोटे आपण टॉक घेणार आहोत. 2nd वीकमध्ये काय असेल तर काही टेन्स असतील, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंटरगेटिव्ह या प्रकारचे सेंटेन्स असतील आणि आपण टेस्ट घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला किती अवगत झालेलं आहे. 3rd मध्ये काय ते क्वेश्चन कसे विचारायचे, पॉझिटिव्ह प्रोनाऊन कसे वापरायचे, व्होकॅब्युलरी बिल्डिंग कशी करायची, पॉझिटिव्ह टेन्समध्ये हॅड, हॅव, विल ह्याचा उपयोग कसा करायचा, या सर्वांमध्ये प्रत्येक आठवड्याच्या पुढे इथे लिहिलेलं आहे. ही इमेज तुम्हाला मी मार्केटिंगच्या वेळेस शेअर केलेली आहे, तर तुम्ही ही इमेज पाहू शकता. हा सिलेबस म्हणून आपण विद्यार्थ्याच्या समोर ठेवत असतो. फर्स्ट डे ओपन केलं तर फर्स्ट डे मध्ये आपण अशी स्पोकन इंग्लिशची ओळख दिलेली मिळतं. स्पोकन इंग्लिश इथं वरती तुमचं टायटल येणार आहे, तुमच्या सेंटरचं नाव असेल. आणि मुद्दाम विशेष म्हणजे मी प्रत्येक लेक्चरला स्वतः फेस केलेल्या विद्यार्थ्यांना, की जेणेकरून विद्यार्थ्यासमोर मी आहे असं विद्यार्थ्यांना वाटू लागतं आणि कोणतरी टीचर आपल्याला शिकवत आहे याचं एक फील येतं आणि लर्न करायला त्यांना सोपं जातं. त्यासोबत लेसन आहेत, ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत, बुक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, म्हणजे रिडिंगची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. रिडिंगसाठी काय काय वापरायचं ते मटेरियल मी दिलेलं आहे. नेमकं काय काय कसं कसं करायचं हे सगळं काय दिलेलं आहे. तुमच्या टीचरला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुमच्या टीचरचं काम फक्त एवढंच राहील की त्यांना डेली एक दिवस जो लेसन दिलेला हेतून येईपर्यंत एवढा भाग त्यांच्याकडनं करून घेणे, सेकंड डे एवढा भाग करून घेणे, 3rd डे एवढा भाग करून घेणे, इतकंच आहे. कुठली ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे, कशी करायची आहे, हे सगळं काय लिहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथे लिहिलं मी 6वी ॲक्टिव्हिटी कशी करायची आहे. तो वरील लेसन एकदा 2 ऐका, गरज वाटेल ते लिहून घेणे, वहीमध्ये व्यवस्थित लिहिल्यानंतर किमान 4 ते 5 वेळा वाचणे आणि मग संगणकावर किंवा मोबाईलवर रेकॉर्ड करणे. रेकॉर्ड करताना वहीमध्ये पाहू नये, कमीत कमी 1.5 मिनिटाचा तुमचं भाषण असावं असं ते लिहिलेलं आहे. हे 4th दिवसाचं आहे.
त्या अशा पद्धतीने प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे हे दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हा कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुम्ही या कोर्सला जर खरेदी करताय, या कोर्समधून तुम्ही 1 लाख ते 10 लाखापर्यंत सहजपणे उत्पन्न कमवू शकता. सिस्टमॅटिकली हा कोर्स तुम्हाला रन करता येईल, 1 महिन्याचा 2 महिन्याचा. या व्यतिरिक्त हे कोर्स रन करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स मी तुम्हाला अधूनमधून देत राहील, कारण स्पोकन इंग्लिश हा कोर्स खूप वेगवेगळ्या प्रकारे रन करता येईल आणि खूप चांगल्या प्रकारे त्याला आपण मार्केट करू शकतो आणि चांगले पैसे सहजपणे कमवू शकतो. तर असे काही ऑप्शन्स मी तुमच्याबरोबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करेल साहजिकच त्यांच्यासाठी ज्यांनी हा कोर्स घेतलेला असतो. आणि अधूनमधून मी सेमिनार घेऊन वर्कशॉप घेऊन सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत अशा अनेक गोष्टी देत असतो. तर हा कोर्स तुम्हाला नक्की आवडला असेल हा कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल, 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि नंतर कधी रिन्युअल चार्जेस वगैरे नाही आहे. तुमच्या ब्रँडिंग सगळं मोबाईल आणि PC वरती चालणारे हे सॉफ्टवेअर ची किंमत फक्त 5000 रुपये आहे. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.